कोल्हापूर जिल्ह्यातील बाबासाहेब कांबळे, विशाल पुजारी, मिलिंद कांबळे आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील विठ्ठल जानराव या चार युवकांनी नागपूरला जाऊन धम्म दीक्षा घेतली. दीक्षाभूमी बुद्धविहारमध्ये भंते सुरी ससाई आणि भंते सुगत बोधी यांनी हिंदू देवदेवतांना मानणार नाही अशी 22 प्रतिज्ञा शपथ घेतली. नंतर पंचशील त्रिशरण पठण केले आणि दीक्षा घेतल्याचं प्रमाणपत्र देण्यात आले. सर्वांना सविनय जय भीम. मी आयुष्यमान बाबासाहेब कांबळे, हंगा शिवायपट, कोल्हापूर. मी कोल्हापुरात भारतीय बौद्ध समाज या संघटनेमध्ये एक धर्म उपासक आहे आणि गेली 10 वर्ष मी त्यांच्या कार्यक्रमामध्ये असतो आणि त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो. की मलाही असं वाटलं की बाबासाहेबांनी सांगितलं होतं की तुम्ही भारत बौद्धमध्ये करायला पाहिजे. म्हणून मी माझ्या मित्रांबरोबर, बंधूबरोबर, विशाल पुजारी, मिलिंद कांबळे, विठ्ठल जानराव यांच्याबरोबर रोज डेली 2 वर्ष धम्मचर्चा चालू असते. रोज संध्याकाळी आम्ही कामात आलो की धम्मचर्चा चालू असते आणि ते बी या बाबासाहेबांच्या विचारातून, प्रेरितून की आम्ही दीक्षाभूमीला गेलो आणि तिथं मेन जे भंते होते त्यांच्या हस्ते आम्ही दीक्षा ग्रहण केली. आणि आम्हाला, मलाही असं वाटतंय की बाबा प्रत्येकानं या धम्मात यावं आणि बाबासाहेबांचं भारत बौद्ध होण्याचं स्वप्न आपण पूर्ण केलं पाहिजे. आणि मलाही असं वाटतंय की भारतात, महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी धम्माचे कार्यक्रम होतात की कुठेही जावा की बाबासाहेबांनी दीक्षा घ्या आणि बौद्ध धम्मात या. कारण का बाबासाहेबांचं स्वप्न आपणच पूर्ण केलं पाहिजे. बाबासाहेब टिकले तर आपण टिकणार आहोत बाबासाहेबांचं नाव. म्हणून आपण बी नागपूरला यावं किंवा कोल्हापूर कुठेही भारतीय बौद्ध समाजाचा कार्यक्रम असतो दीक्षेचा, तिथं जावं आणि दीक्षा घ्यावी एवढी विनंती आहे. सर्वांना पुन्हा एकदा जय भीम. सर्वांना प्रथमतः सविनय जय भीम नमोबुद्धाय. माझं नाव विशाल बाळकृष्ण पुजारी, राहणार जयसिंगपूर, जिल्हा कोल्हापूर. आमचे बंधू बाबासाहेब कांबळे आणि मिलिंद कांबळे, आम्ही तिघांनाही कोल्हापूरवरून नागपूर दीक्षाभूमी येथे जिथे बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 साली 5 लाख अनुयायांसोबत दीक्षा घेतली, तिथं जाऊन आम्ही दीक्षा ग्रहण करून घेऊन आलेलो आहे. आणि याचे कारण असे की जिथे बाबासाहेबांनी सुरुवात केली धम्मदीक्षा ग्रहण करून सुरुवात केली, त्यांना प्रेरित होऊन आम्ही पण तिथूनच सुरुवात करावी, नव्या आयुष्याची सुरुवात तिथूनच करावी असा आमचा ह्या आमचा हेतू होता. तसेच बाबासाहेबांचे स्वप्न होते की सर्व भारत बौद्धमय व्हावा, हे असेच आम्ही आवाहन करतो की बौद्ध जनतेने किंवा माझ्या बौद्ध बांधवांनी भगिनींनी असंच बौद्ध दीक्षा घेऊन बाबासाहेबांचं कार्य जर आपण ते पूर्ण करावं व सर्व भारत बुद्धिमय करावा. हीच सर्वांना मी सदिच्छा देईन. जय भीम, जय भीम, नमो.